नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण इथपर्यंत आलो होतो की राज्यसभेमध्ये कोणकोणत्या राज्यांचे किती किती प्रतिनिधी आहेत, मेंबर्स आहेत, तिथपर्यंत आपण आलो होतो. त्याच्या पुढे बघूया आता की राज्यातनं हे जे येणारे राज्यसभेचे सदस्य असतात यांची निवडणूक पद्धत नेमकी काय, किती किती मेंबर्स हे बघितलं होतं आपण, पण हे निवडून कसे येतात राज्यांमधनं. तर राज्यांच्या विधानसभांमधले निर्वाचित सदस्य यांची निवड करतात, ओके, म्हणजे त्यांना इलेक्ट करतात. आता याच्यामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे विधानसभा, म्हणजे याच्यात विधान परिषद नाही. जर असेल तर प्रत्येक राज्यात विधान परिषद नाही, परंतु असेल तर विधान परिषदेचा समावेश नाही, फक्त विधानसभा आणि त्याच्यातले कोणते निर्वाचित सदस्य, फक्त इलेक्टेड मेंबर्स. म्हणजे समजा जर विधानसभेमध्ये काही नॉमिनेटेड म्हणजे नेमणूक होणारे असतील तर त्यांचा याच्यात समावेश होणार नाही. कशामध्ये? मतदारांमध्ये. सो फक्त विधानसभांचे निर्वाचित सदस्य, विधानसभा आणि निर्वाचित, हे दोन शब्द कंपल्सरी लक्षात राहिलेच पाहिजेत आपल्याला. वेगवेगळे चार पर्याय आले की विधानमंडळातील निर्वाचित, विधानसभातील निर्वाचित. त्याच्यात बघा, विधानमंडळ हा शब्द थोडा ब्रॉड आहे. विधानमंडळ म्हणजे ज्याच्यामध्ये दोन्ही हाऊसेस येतात, म्हणजे विधानसभा पण आणि विधान परिषद असेल तर विधान परिषद पण. तर असे दोन पर्याय आले तर विधानमंडळ हा योग्य ठरणार नाही, विधानसभा हा योग्य ठरेल. समजा विधानसभेचे सर्व मेंबर्स आणि विधानसभेचे सर्व सदस्य आणि विधानसभेचे सर्व सदस्य आणि विधानसभेतील निर्वाचित सदस्य, असे दोन पर्याय आले तर निर्वाचित हा जास्त योग्य राहील, ओके. सो विधानसभा आणि निर्वाचित हे दोन वर्ष अत्यंत महत्त्वाचे आहेत. या सदस्यांद्वारे हे राज्यसभेचे मेंबर निवडले जातील, म्हणजे विधानसभेतले निर्वाचित सदस्य हे व्होटिंग करतील आणि मग त्याच्यातनं जो निवडून येईल तो राज्यसभेवर जाईल, ओके. मग ही जी आहे ही अप्रत्यक्ष निवडणूक आहे, म्हणजे इनडायरेक्ट इलेक्शन, ओके, किंवा दे आर इनडायरेक्टली इलेक्टेड. डायरेक्ट इलेक्शन कधी असतं? जेव्हा डायरेक्ट लोक, जनता, सरळ सरळ मतदार यादीमध्ये नाव असलेला मतदार, तेव्हा जेव्हा डायरेक्ट व्होटिंग करतो आणि कोणीतरी निवडून येतं त्याला डायरेक्ट इलेक्शन म्हणतात, प्रत्यक्ष निवडणूक म्हणतात. मग लोकसभेचे जे आमदार खासदार असतात, विधानसभेचे आमदार असतात, यांची निवडणूक ही डायरेक्ट असते, प्रत्यक्ष असते, कारण तुम्ही आम्ही आपण जे मतदार आहोत हे डायरेक्टली व्होट करत असतात. मात्र जे राज्यसभेचे खासदार असतात, राज्यसभेचे मेंबर्स असतात, यांच्यासाठी आपण कधी डायरेक्टली मतदान करत नाही. तर आपण ज्यांना विधान परिषदेवर निवडून दिलेलं आहे ते आमदार लोक व्होटिंग करून राज्यसभेच्या सदस्यांची निवड करतात, ओके. आणि म्हणून ही काय? अप्रत्यक्ष निवडणूक आहे. बरं, निवडणूक पद्धत कोणती वापरली जाते? तर मराठीमध्ये फार लांब आहे. एकल संक्रमणीय मतांद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्वाची पद्धत, याला इंग्लिशमध्ये म्हणतात प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन बाय मीन्स ऑफ सिंगल ट्रान्सफरेबल व्होट. हे पाठ करून टाकायचं मराठीमध्ये काय. आता बघा की प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन ही एक निवडणुकीची पद्धत आहे. निवडणुकीच्या अनेक वेगवेगळ्या पद्धती आहेत. एक सरळ पद्धत आपल्याला माहीत असते, जी आपली ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत सगळीकडे आहे. कोणती? फर्स्ट पास्ट द पोस्ट. ती आपण नंतर बघणारच आहोत. म्हणजे सिम्पल काय? साध्या बहुमताची पद्धत. की समजा 100 मतदार आहेत, 100 मतदारांनी मतदान केलं तर ज्याला 51 मतं मिळाली, किमान 51 किंवा 51 जास्त, की तो निवडून येतो. ही एवढी सिम्पल पद्धत आपल्याला माहीत आहे. पण जगामध्ये असं याच्यावर प्रचंड स्टडी झालेला आहे. असं लोकांचं म्हणणं आहे की बाबा 51 मतं याला मिळाली आणि दुसऱ्याला 49 मतं मिळाली तर हा निवडून येतो, म्हणजे ॲक्च्युली हा माणूस 49 जणांना नको असतो तरी तो निवडून येतो. म्हणजे ही जी साधी मतदान पद्धती आहे ही मतदान पद्धती फारशी योग्य नाही असं अनेक जणांचं म्हणणं आहे. किंवा ती सरसकट योग्य अयोग्य नसली तरी काही ठिकाणी ती वापरायला नको, कारण त्याच्याने काय होतं
की या 49 जणांना प्रतिनिधित्व मिळत नाही. म्हणून मग निवडणुकीच्या वेगवेगळ्या पद्धती शोधल्या गेलेल्या आहेत. डिटेल स्टडी येतो त्याच्यामध्ये, लोक PhD करतात. ओके, आपल्याला त्या जास्त त्याच्या डिटेलमध्ये जायचं नाही. फक्त एकच लक्षात ठेवा की आपल्याला ही माहीत असलेली एकच नॉर्मल पद्धत असते, त्याच्या व्यतिरिक्त अनेक पद्धती असतात. त्याच्यातली एक पद्धत आहे ती म्हणजे प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन, म्हणजे प्रमाणशीर प्रतिनिधित्व. ओके, याचं डिटेल आपण नंतर बघणार आहोत, आता त्याच्यात जायचं नाही. लक्षात ठेवा फक्त एक की प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन. मग पुन्हा हे जे प्रमाणशीर प्रतिनिधित्वाची पद्धत आहे याच्यात पुन्हा वेगवेगळ्या उपपद्धती आहेत. तर त्यातली एक उपपद्धत अशी आहे की प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन, पण कशाने, कशा पद्धतीने, तर सिंगल ट्रान्सफरेबल वोट, म्हणजे एकल संक्रमणीय, म्हणजे वोट ट्रान्सफर करता येतं. ते नंतर डिटेल बघू आपण, आत्ता फक्त लक्षात ठेवा हे निवडणुकीच्या पद्धतीचं नाव. ओके, राईट. आता अमेरिकेमध्ये राज्यसभेसारख्या सभागृहाला सिनेट म्हणतात. जसं आपली राज्यसभा आहे तशी अमेरिकेमध्ये सिनेट आहे, वरिष्ठ सभागृह. या सिनेटमध्ये प्रत्येक राज्याचे 2 प्रतिनिधी असतात, मग ते राज्य मोठं असो की छोटं असो. आता तुम्ही बघितलं असेल की भारतामध्ये जी राज्यसभा आहे, राज्यसभेमध्ये प्रत्येक राज्याचे जे प्रतिनिधी आहेत ते साधारणतः त्या राज्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आहेत. म्हणून बघा, उत्तर प्रदेशला सर्वात जास्त आहेत, उत्तर प्रदेशमधनं सगळ्यात जास्त राज्यसभा सदस्य आहेत, किती, 31. आणि लोकसंख्येनुसार कमी कमी होत जातात, ज्या राज्याची लोकसंख्या जशी असेल त्यानुसार त्यांना सीट मिळतात. पण अमेरिकेमध्ये असं नाही. अमेरिका ही खऱ्या अर्थाने फेडरल, म्हणजे संघ राज्याचा आदर्श समजलं जातं. तर अमेरिकेमध्ये छोटं राज्य असो का मोठं राज्य असो, प्रत्येकाला समान प्रतिनिधित्व मिळतं. कशामध्ये, सिनेटमध्ये. जशी आपली राज्यसभा आहे तशी तिथली सिनेट आहे, आणि जसं आपल्याकडे लोकसभा आहे तशी तिकडे काँग्रेस आहे. तर अमेरिकेमध्ये प्रत्येक राज्याला 2 प्रतिनिधी मिळतात, मग ते एकदम छोटकुसं राज्य असो किंवा मोठं राज्य असो, प्रत्येकाला 2, छोट्याला पण 2, मोठ्याला पण 2. तिथे 50 राज्य आहेत, अशा पद्धतीने 50 × 2 तिथे 100 सिनेट सदस्य असतात. आणि इनफॅक्ट यावरून भारताच्या राज्यसभेच्या रचनेवर टीका देखील केली जाते. असं म्हटलं जातं की राज्यसभा, ऑलरेडी लोकसभेमध्ये प्रत्येक राज्याला पॉप्युलेशननुसार सीट दिलेली आहेत. कशामध्ये, लोकसभेमध्ये, राईट. मग पुन्हा राज्यसभेमध्ये पण पॉप्युलेशनवर आधारित का द्यायचं? राज्यसभेचा उद्देश असा आहे की प्रत्येक राज्याला आपलं म्हणणं मांडण्याचा, आपले प्रतिनिधीवरती संसदेमध्ये पाठवण्याचा चान्स मिळाला पाहिजे. मग जर लोकसंख्येनुसार पुन्हा राज्यसभेत पण लोकसंख्येनुसार दिलं तर मग छोट्या छोट्या राज्यांना 1-2 फक्त मिळतात. आपण बघितलं आहे 8-9 राज्य आहेत की आपण त्यांची लिस्ट बघितली की ज्यांना फक्त 1-1 प्रतिनिधी आहे. जी मोठं राज्य आहेत त्यांना 30-31, जसं UPला 31 आहेत, महाराष्ट्राला 19 आहेत. तर मग छोट्या राज्यांना केवळ त्यांची पॉप्युलेशन कमी असल्यामुळे कमी जागा मिळतात राज्यसभेमध्ये, आणि लोकसभेमध्ये पण तर कमीच मिळतात. म्हणून अशी टीका केली जाते की भारतातली जी राज्यसभेची रचना आहे लोकसंख्येनुसार राज्यांना सीट देण्याची, ती फारशी योग्य नाही राज्यसभेसाठी, असं म्हटलं जातं. अर्थात याच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळे पॉईंट्स असतात. याच्यामध्ये हे लक्षात ठेवायचं की अमेरिकेमध्ये प्रत्येक राज्याला समान प्रतिनिधित्व असतं. कुठे? सिनेटमध्ये. ओके, म्हणजेच आपल्यासारख्या राज्यसभेमध्ये. ओके, राईट. आता हे जे आपण बघितलं, हे काय बघितलं, हे राज्यांमधनं जे येणारे प्रतिनिधी असतात राज्यसभेमध्ये ते कसे निवडले जातात ते आपण बघितलं की त्या विधानसभांचे आमदार निर्वाचित सदस्य निवडतात. आता केंद्रशासित प्रदेशातनं पण येतात, आपण बघितलेलं आहे, राज्यांमधनं पण येतात आणि केंद्रशासित प्रदेशांमधनं पण येतात. बरोबर, इकडे आपण बघितलेलं होतं, बघा हे बघा, जम्मू काश्मीर वगैरे. ओके, राईट. दिल्ली, पुद्दुचेरी, हां, हे सगळे जे केंद्रशासित प्रदेश आहेत. तर मग केंद्रशासित प्रदेशातनं पण प्रतिनिधी येतात. मग केंद्रशासित प्रदेशातनं येणारे जे प्रतिनिधी असतात त्यांची निवड कशी करायची? राज्यांकडनं जे येतात तर क्लिअर आहे की राज्यांमध्ये विधानसभा आहेत, मग त्या विधानसभांचे निर्वाचित सदस्य करतात.
पण जे केंद्रशासित प्रदेश आहेत, केंद्रशासित प्रदेशामध्ये प्रत्येक ठिकाणी विधानसभा तर नाही आहे, मग त्यांची निवडणूक कोण करणार? तर त्याच्यासाठी एक विशेष इलेक्टोरल कॉलेज तयार केलेलं असतं. इलेक्टोरल कॉलेज हा इंग्लिश शब्द आहे. इलेक्टोरल कॉलेज म्हणजे काय? म्हणजे एखाद्या सभासदाला निवडण्यासाठी कोण मतदान करेल यांचा तो समूह, मतदान करणाऱ्या लोकांचा समूह, पात्र मतदारांचा समूह म्हणजे इलेक्टोरल कॉलेज. ओके, तर केंद्रशासित प्रदेशामध्ये अशी हे केलेली आहे की त्याच्यासाठी एक स्पेशल इलेक्टोरल कॉलेज असेल. ओके, आता आपण ॲक्च्युअल बघूयात. हे मी एक हे घेतलेलं आहे, स्क्रीनशॉट घेतलेलं आहे. बघा, द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ इच स्टेट इन द काउन्सिल ऑफ स्टेट आर इलेक्टेड बाय इलेक्टेड मेंबर्स ऑफ द लेजिस्लेटिव्ह असेंब्लीज. हा स्टेटचं म्हणजे राज्यांमध्ये, राज्यांच्या लोकसभेत, राज्यसभेतल्या सभासदांची निवडणूक कोण करेल? इलेक्टेड मेंबर्स ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजे विधानसभेतील निर्वाचित सदस्य. ओके, झालं. नाव द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ युनियन टेरिटरीज इन द काउन्सिल ऑफ स्टेट्स आर चोझन इन सच अ मॅनर ॲज पार्लमेंट मे बाय लॉ प्रेस्क्राईब. सो केंद्रशासित प्रदेशांच्या बाबतीत असं म्हटलंय की पार्लमेंट डिसाईड करेल की तिथनं येणारे प्रतिनिधी कसे निवडले जावेत. ओके, मग त्यानुसार पार्लमेंटने म्हणजे संसदेने जो रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट आहे हा तयार केलेला आहे निवडणुकांसाठी, आणि त्याच्या भाग 4A मध्ये दिलेला आहे की केंद्रशासित प्रदेशांमधनं येणारे जे राज्यसभेचे सभासद आहेत ते कसे येतील. ओके, तर कसे येतील? देअर शॅल बी अन इलेक्टोरल कॉलेज फॉर इच सच टेरिटरी. प्रत्येक केंद्रशासित प्रदेशासाठी एक इलेक्टोरल कॉलेज तयार केलं जाईल, म्हणजे कोण मतदान करणार त्यांची लिस्ट तयार केली जाईल. ओके, राईट. मग आता दिल्लीचं एक्झाम्पल घेऊ आपण, की दिल्लीमध्ये 1991 पूर्वी, ओके, म्हणजे हा नॅशनल कॅपिटल टेरिटरी ॲक्ट तयार होण्यापूर्वी, म्हणजेच दिल्लीला राज्य विधानसभा येण्यापूर्वी, तिथे जे इलेक्टोरल कॉलेज होतं दिल्लीसाठीचं ते काय होतं? त्याच्यामध्ये होतं इलेक्टेड मेंबर्स ऑफ द मेट्रोपॉलिटन काउन्सिल ऑफ दिल्ली. म्हणजे थोडक्यात दिल्लीमध्ये जी मेट्रोपॉलिटन काउन्सिल होती त्या मेट्रोपॉलिटन काउन्सिलचे जे निर्वाचित सदस्य होते त्यांचं मिळून दिल्ली या केंद्रशासित प्रदेशासाठीचं इलेक्टोरल कॉलेज असेल, आणि ती लोक म्हणजे काय, दिल्ली मेट्रोपॉलिटन काउन्सिलचे निर्वाचित सदस्य हे दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाकडनं मधून कोण राज्यसभेवर जाईल त्याची निवड करतील, असं इलेक्टोरल कॉलेज होतं कधी, 1991 पूर्वी. ओके, पण मग नंतर काय झालं? नंतर असं झालं की बेसिकली विधानसभा मिळाली दिल्लीला स्वतःची. मग आता त्याच्यानंतर काय होतं की इलेक्टेड मेंबर्स ऑफ द दिल्ली लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, ओके, यांचं इलेक्टोरल कॉलेज तयार होतं. ओके, मग आता दिल्लीमध्ये विधानसभाच येऊन गेली. जरी दिल्ली केंद्रशासित प्रदेश आहे पण तरीही त्याला विधानसभा आहे. तर मग आता दिल्ली या केंद्रशासित प्रदेशातले त्याची जी विधानसभा आहे त्या विधानसभेचे जे निर्वाचित सदस्य आहेत ते दिल्लीवरनं जाणाऱ्या राज्यसभेची, राज्यसभेच्या मेंबरची निवड करतील. म्हणजे जवळजवळ आता स्टेटसारखंच होऊन गेलं दिल्लीला, कारण विधानसभा मिळून गेली. त्याच पद्धतीने पुद्दुचेरीलासुद्धा, म्हणजे पाँडिचेरीलासुद्धा, पुद्दुचेरीची जी विधानसभा आहे लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, त्यांचे इलेक्टेड मेंबर्स, निर्वाचित सदस्य, नेमणूक झालेले नव्हे, नॉमिनेटेड नव्हे, ते त्यांचं इलेक्टोरल कॉलेज असेल आणि ते पाठवतील याच्यावर. ओके, राईट, ठीक आहे. तर अशा पद्धतीने युनियन टेरिटरीजसाठी इलेक्टोरल कॉलेज असतं. म्हणून दिल्ली पुद्दुचेरीसाठी जे इलेक्टोरल कॉलेज आहे त्याच्यात कशाचा समावेश आहे? त्यांच्या विधानसभांच्या निर्वाचित सदस्यांचा समावेश आहे. ओके, हे झालं इलेक्टोरल कॉलेज, म्हणजे कोण निवडणार आणि कसं निवडणार. तर केंद्रशासित प्रदेशांसाठी सुद्धा तीच पद्धत आहे. कोणती? एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्व, म्हणजे प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन बाय मीन्स ऑफ सिंगल ट्रान्सफरेबल वोट. ओके, पद्धत तीच राहील.
झालं, हे युनियन टेरिटरीज झालं. आणि बाकीच्या युनियन टेरिटरीज ज्या आहेत आपण ऑलरेडी बघितलेलं आहे की दिल्ली, पुद्दुचेरी, जम्मू काश्मीर याच्या व्यतिरिक्त बाकीचे जे केंद्रशासित प्रदेश आहेत ते इतके छोटे आहेत की त्यांना राज्यसभेवर कुठलंही प्रतिनिधित्व नाही, त्यांची लोकसंख्याच खूप कमी. राईट, आता राज्यांचं बघितलं आपण, केंद्रशासित प्रदेशांचं बघितलं. आता याच्या व्यतिरिक्त राज्य आणि केंद्रशासित प्रदेश मिळून किती येतात मित्रांनो राज्यसभेवर? 238. आणि 12 नॉमिनेटेड मेंबर्स असतात. कोण नॉमिनेट करतं? राष्ट्रपती. ओके, हे 12 सदस्य असतात. आणि राज्यघटनेमध्ये मेन्शन आहे की कोणत्या क्षेत्रातल्या व्यक्तींना राष्ट्रपती राज्यसभेवर नेमणूक देऊ शकतात, नॉमिनेट करू शकतात. तर ते 4 क्षेत्र आहेत. हे 4 क्षेत्र आपले पाठच असले पाहिजेत. काहीतरी सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक वगैरे असे काहीतरी फेकायचे नाही शब्द. 4 वर्ड आहेत ते कॉन्स्टिट्यूशनमध्ये क्लिअर कट लिहिलेले आहेत. ते 4च वर्ड पाहिजेत आणि ते आपल्याला पाठच पाहिजेत. त्याच्यावर ऑब्जेक्टिव्ह प्रश्न पण विचारला जाऊ शकतो किंवा डिस्क्रिप्टिव्हमध्ये सुद्धा तुम्हाला लिहायला ते कामी येऊ शकतं. कोणते 4 क्षेत्र? कला, याला इंग्लिशमध्ये शब्द आहे आर्ट. साहित्य, याला आहे इंग्लिशमध्ये शब्द लिटरेचर. विज्ञान, याला इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे कॉन्स्टिट्यूशनमध्ये सायन्स. आणि समाजसेवा, याला लिहिलेलं आहे सोशल सर्व्हिस. सो आर्ट, लिटरेचर, सायन्स अँड सोशल सर्व्हिस. कला, साहित्य, विज्ञान आणि समाजसेवा पाठ पाहिजे. आणि याच्यातलं काय पाहिजे? तर 2 गोष्टी पाहिजेत. आयदर म्हणजे एकतर या क्षेत्रातलं विशेष ज्ञान, म्हणजे कलेतलं विशेष ज्ञान किंवा साहित्यातलं विशेष ज्ञान किंवा विज्ञानातलं विशेष ज्ञान किंवा समाजसेवेतलं विशेष ज्ञान किंवा व्यावहारिक अनुभव, प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स. म्हणजे कलेतलं व्यावहारिक अनुभव, साहित्यातला व्यावहारिक अनुभव, विज्ञानातला व्यावहारिक अनुभव किंवा समाजसेवेतला व्यावहारिक अनुभव. अर्थात तुम्ही इंटरनेटवर जा आणि मागच्या 50-60 वर्षांमध्ये, म्हणजे 50-60 वर्षापासून तर आजपर्यंत कोणाकोणाला राष्ट्रपतींनी राज्यसभेवर नॉमिनेट केलेलं आहे आणि त्या लोकांना, त्याच्यातल्या सगळ्यांना नाही, काही लोकांना किंवा ते तुम्ही बघा एक एक किती लोकांना कला, साहित्य, विज्ञान आणि समाजसेवा याच्यातलं विशेष ज्ञान होतं किंवा व्यावहारिक अनुभव होता याचा तुम्ही स्वतः स्टडी करा. ओके, राईट. तर याचं पर्पज काय? हे 12 नॉमिनेट का करायचे? तर याचं पर्पज किंवा याचं उद्देश काय आहे? उद्देश हा आहे की लोकसभेमध्ये सगळेजण निवडून येतात. लोकसभेमध्ये नॉमिनेशनचा काही संबंध नाही. ते आपण लोकसभेची रचना बघू, त्याच्यात ते 2 अँग्लो इंडियनचं पण आपण इश्यू बघू, पण ते पण आता गेलं आहे. लोकसभेमध्ये कोणालाही नॉमिनेट आता करता येत नाही. सो लोकसभेमध्ये सगळेचे सगळे निवडूनच आलेले असतात. राज्यसभेमध्ये पण बाकीचे सगळे लोक जे आहेत 238 लोक हे पण निवडून आलेले असतात. पण समजा एखादा तज्ज्ञ माणूस असेल, समजा एखादा शास्त्रज्ञ असेल आणि त्या शास्त्रज्ञाने फार मोठं योगदान भारताच्या प्रगतीमध्ये दिलेलं असेल आणि त्याच्या ज्ञानाचा किंवा त्याच्या अनुभवांचा उपयोग संसदेमध्ये सुद्धा वेगवेगळी जी विधेयकं असतात त्यांच्यावर जी चर्चा होते झाल्यास त्या चर्चेमध्ये त्यांचाही त्यांच्या ज्ञानाचा लाभ मिळावा. उदाहरणार्थ सचिन तेंडुलकर यांना नॉमिनेट करण्यात आलं होतं. तर उद्देश काय आहे? उद्देश असा आहे की व समजा स्पोर्ट्सशी रिलेटेड सुद्धा अनेक पॉलिसीज वगैरे होतात, डिस्कस होतात, किंवा स्पोर्ट्समध्ये आता तर स्पोर्ट्सचा मोठा केवढा इश्यू चाललेला आहे. तुम्ही पाहिलं असेल तो रेसलिंग फेडरेशनचा, जे बजरंग पुनिया, साक्षी मलिक वगैरे वगैरे त्यांनी जे आंदोलन केलं होतं वगैरे रेसलिंग फेडरेशनचं वगैरे वगैरे. तर अशा वेगवेगळ्या गोष्टी असतात कारण स्पोर्ट्स, खेळ हा महत्त्वाचा भाग आहे. ओके,
मग सचिन तेंडुलकर यांना समजा नॉमिनेट केलेलं असेल तर त्याच्यामध्ये काय उद्देश असावा की बाबा त्यांच्या ज्ञानाचा, स्पोर्ट्समधल्या ज्ञानाचा, त्यांच्या अनुभवाचा उपयोग संसदेमध्ये व्हावा. ओके, मग तुम्ही एकदा व्हेरीफाय करा की सचिन तेंडुलकर यांनी किती वेळा राज्यसभेमध्ये आपली म्हणजे काही हे मांडलं, मतं मांडली किंवा काय नेमके इनपुट्स दिले सरकारला वगैरे वगैरे, असं तुम्ही स्टडी कराल तर तुमच्या लक्षात येईल की याच्यामागचा उद्देश काय आहे. नेमका उद्देश आहे की अशा लोकांच्या ज्ञानाचा किंवा अनुभवाचा फायदा मिळावा, हा मूळ उद्देश आहे. ओके, तो किती साध्य होतो वगैरे हा डिबेटचा भाग आहे. आणि अशा लोकांना निवडणुकांमधनं जायची गरज पडू नये. समजा एखादे शास्त्रज्ञ असतील तर ते निवडणूक नाही लढवू शकणार, मे बी त्यांच्याकडे पैसे नसतील तेवढे, किंवा मे बी त्यांच्याकडे तसं जन म्हणजे लोकांचा हे नसेल, लोकांमध्ये ते मिसळत नसतील, लोकांचा पाठिंबा नसेल, ते उभे राहिले तरी निवडून येतील यांची गॅरंटी नसेल, पण तरी अशा लोकांनी योगदान दिलेलं आहे, त्याचा फायदा व्हायला पाहिजे. सो दोन गोष्टी, एक त्यांच्या विशेष ज्ञानाचा किंवा व्यावहारिक अनुभवांचा संसदेमध्ये उपयोग व्हावा, आणि दुसरं त्यांना रेग्युलर निवडणुकीच्या मार्गाने जाण्याची गरज पडू नये म्हणून हे या पद्धतीने 12 सदस्य नेमले जातात. ओके, राज्यसभेत अशा प्रकारे नेमणूक झालेले अलीकडील प्रतिनिधी एक सॅम्पल म्हणून आपण बघू शकतो. समजा हे बघा, मी विकिपीडियावर आहे, विकिपीडियावर हे बघा, दिस इज द करंट लिस्ट ऑफ मेंबर्स ऑफ राज्यसभा हू हॅव बीन नॉमिनेटेड बाय प्रेसिडेंट. हे सध्या आले काय, महेश जेठमलानी. ओके, महेश जेठमलानी जर बघितलं तर इंडियन लॉयर अँड पॉलिटिशियन, म्हणजे ते वकील आहेत. ही इज करंटली नॉमिनेटेड मेंबर ऑफ पार्लमेंट इन राज्यसभा, म्हणजे हे राष्ट्रपतींनी त्यांना नॉमिनेट केलं आहे. ही वॉज ऑल्सो अ मेंबर ऑफ नॅशनल एक्झिक्युटिव्ह ऑफ भारतीय जनता पार्टी. 2012 ते भारतीय जनता पार्टीच्या नॅशनल एक्झिक्युटिव्ह होते. ओके, सोनल मानसिंग. सोनल मानसिंग या जर बघितल्या तर या इंडियन क्लासिकल डान्सर आहेत. ओके, आणि त्यांना 1992 आणि 2003 पद्मभूषण, पद्मविभूषण हे पण मिळालेलं आहे. त्याच्यानंतर आहेत राम शकाल. राम शकाल आहेत, हे बघा, हे पण इंडियन पॉलिटिशियन आहेत आणि ते लोकसभेमध्ये पण निवडून गेले होते, रॉबर्ट्सगंज उत्तर प्रदेश याच्यातनं 96, 98, 99 अँड ॲज अ मेंबर ऑफ भारतीय जनता पार्टी. भारतीय जनता पार्टीचे ते मेंबर होते लोकसभेमध्ये, पण पूर्वी निवडून गेले होते, आता ते राज्यसभेमध्ये आहेत. राकेश सिन्हा. राकेश सिन्हा हे पण नॉमिनेटेड मेंबर आहेत. ही इज द मेंबर ऑफ भारतीय जनता पार्टी अँड राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे संस्थापक आहेत हेडगेवार सर, त्यांची हे लिहिलेली आहे, आत्मकथा लिहिलेली आहे. ओके, त्याच्यानंतर आहेत रंजन गोगोई. रंजन गोगोई हे सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया होते 2018-19. ओके, सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस होते, म्हणजे मुख्य न्यायाधीश, आणि त्यांनी अनेक महत्त्वाच्या केसेसमध्ये त्यांनी निर्णय दिलेले आहेत. नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स फॉर आसाम याचं अपडेशन करणे, त्याच्यानंतर अयोध्या डिस्प्यूट जो होता, म्हणजे राम मंदिर तिथे झालं पाहिजे वगैरे, हा जो निर्णय आहे तो रंजन गोगोईंनी दिला होता. रफाल, जे रफाल विरोधकांनी हे केलं होतं की रफालच्या जे जेट आहे त्याच्यामध्ये काही भ्रष्टाचार झाले वगैरे, त्याच्यात काही भ्रष्टाचार वगैरे झालेला नाही असा निर्णय त्यांनी दिलेला होता. बिफोर रिटायरिंग इन 2019, रिटायर होण्याच्या आधी त्यांनी हे महत्त्वाचे निर्णय दिलेले होते, आणि रिटायर झाल्यानंतर लगेचच त्यांची राज्यसभेवर नेमणूक झालेली आहे. त्याच्यानंतर आहेत वीरेंद्र हेगडे. वीरेंद्र हेगडे हे फिलांथ्रॉफिस्ट आहेत, म्हणजे दानशूर आहेत, आणि ते धर्मस्थल टेम्पल याचे हेरिडिटरी ॲडमिनिस्ट्रेटर आहेत, म्हणजे पारंपरिक वारसदार आहेत. ओके, आणि जुलै 2022 ते राज्यसभेचे मेंबर आहेत. पी टी उषा, आपल्याला माहीत आहे पी टी उषा यांचं काही हे देण्याची गरज नाही, इंट्रोडक्शन.
वन ऑफ द फेमस ॲथलीट्स रनर इलयाराजा यांची पण इंट्रोडक्शन देण्याची गरज नाही. साऊथमधले अतिशय फेमस म्युझिशियन आहेत ते. विजयेंद्र प्रसाद हे कशातले आहेत, इंडियन स्क्रिप्ट रायटर अँड फिल्म डायरेक्टर, तेलुगू सिनेमामधले आहेत. ओके राईट ओके. सो असे काही सध्याचे मेंबर्स आहेत राज्यसभेचे. ठीक. सो या पद्धतीने आपण राज्यसभेची रचना आणि त्यांच्या सदस्यांच्या निवडणुकीची पद्धत ही बघितली. ओके आता आपण बघा, आपण पार्लमेंटचा अभ्यास करताना लोकसभा राज्यसभाचा एक एक पॉईंट सायमल्टेनियसली बघणार आहोत. ओके की लोकसभेचा राज्यसभेचा बघायचा, लोकसभेचा बघायचा, म्हणजे आपल्याला कंपॅरिझन करायला सोपं होईल. ओके रचना झाली की आपण मग राज्यसभेचे जे सभापती उपसभापती दोघांचे असतात ते बघू सायमल्टेनियसली, म्हणजे आपल्याला कम्पेअर करायला सोपं जाईल. राईट ओके. सो हां इथपर्यंत आपण बघितलं. सो राज्यसभेची रचना हा टॉपिक आपण इथे संपवलं. मात्र बाकीचं बाकी आहे अजून. सभापती कोण असतात, उपसभापती कोण असतात, राज्यसभेचा कार्यकाल किती असतो, त्यांचे फंक्शन्स कोणते असतात वगैरे वगैरे, पण ते आपण त्या त्यावेळी बघू सायमल्टेनियसली कंपॅरिझनसाठी. राईट सो इथे आपण थांबू. पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघू लोकसभेची रचना. राईट थँक्यू व्हेरी मच.